छत्रपति संभाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी साजरा झाला. आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचन यन्नम, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक देवेंद्र कोठे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह मान्यवर नेतेगणांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरणाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल असं सांगताना शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल असं मनोगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. पुतळ्यांचं सुशोभीकरणासाठी मी पालकमंत्री असताना डीपीडीसी मधनं 85 लाख रुपयाची मंजुरी करून घेतली. तसं तरी एस्टिमेट हा जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपयाचा आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने याचा पूर्णपणे एस्टिमेट तयार झालेला आहे आणि एक आपण येताना ज्या प्रवेशद्वारातून सोलापूर शहरामध्ये पुणे रोड म्हणा इकडनं हैदराबाद रोडवरनं येतात ज्या प्रवेशद्वाराचा छत्रपती संभाजी महाराजांचा आज पुतळा आहे ते पुतळा लोकांना प्रेरणा देणारा पुतळा या सोलापूर शहराला येणाऱ्यालाही आहे आणि ते थोडं सुशोभीकरण करावं आणि आपण सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये असताना आपल्या शहरातल्या ज्या थोर व्यक्तींचं आणि पुतळे आहेत त्यालाही सुशोभीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आपण निधी दिलेला आहे. जवळपास 85 लाख रुपये आता त्याची मंजुरी मिळाली आणि कामाला आज सुरुवात होणार आहे आणि राहिलेली रक्कम मी असू द्या किंवा आपले खासदार असू देत जे काय विधान परिषदमधले आमदार असू दे यामधनंही जवळपास 70 लाख रुपये मी गोळा करून द्यायचं मी त्यांना शब्द दिलेला आहे. तेही पैसे मी आता चालू निधीमधनं गोळा करून देईन आणि येणाऱ्या पालकमंत्री आपले ज्या पालकमंत्री सोलापुरांचे त्यांनाही आपण निवेदन देऊया आणि राहिलेली रक्कम आपण परत पुन्हा एकदा डीपीसीमधनं मंजूर करून या पुतळ्याला लवकरात लवकर काम सुरू होईल आणि हा पुतळा एक आपल्या मुंबईला आपण नागपूरला बघतो ना जाताना ज्याप्रमाणे सुशोभीकरण केलेलं आहे त्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुशोभीकरण करून या सोलापुरातल्या एक भव्य आणि एक चांगलं जे आपल्या सोलापूरच्या शहराच्या नागरिकांना प्रेरणा देणार आहे त्याचा आपण सगळ्यांनी आभार. मराठा क्रांती मोर्चानं या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वारंवार पाठपुरावा केला होता अशी माहिती किरण पवार, राम जाधव यांनी दिली. चेंबूरच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकानंतर प्रथमच सोलापूरमधील चेंबूरच्या धर्तीवर संभाजी महाराजांचं एक मोठं भव्य आणि दिव्य स्मारक इथं आज भूमिपूजन झालेलं आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून 87 लाख रुपये पहिल्या टप्प्यातून मंजूर झालेले आहेत आणि हे सोलापूरचं मेन एंट्री गेट आहे, प्रवेशद्वार आहे आणि मेन प्रवेशद्वार चांगलं राहिलं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा असं मोठं स्मारक होणार आहे आणि सर्व समाजातील व इतर 18 पगड जातीला घेऊन हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे आणि इथून पुढं जे उर्वरित निधी आहे ते पालकमंत्री आता चालूची पालकमंत्री किंवा माजी आमदार चालू आमदार यांच्याकडनं घेऊन विधान परिषद आमदार खासदार यांच्याकडनं घेऊन हे पूर्ण काम उर्वरित सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल आणि त्याचं भव्य आणि दिव्य मोठं उद्घाटन ना भूतो ना भविष्य सोलापूरमध्ये करण्यात येईल आणि या कामाला भूमिपूजन आज झालेलं आहे, कामाला लवकर सुरुवात होईल एवढंच मी बोलून. 2 मे 2019 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचा सुशोभीकरण हे चेंबूरच्या धर्तीवर होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आयुक्त यांना दिलं होतं. तेव्हापासून आम्ही सातत्याने गेले 1 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत होतो. त्याची दखल घेऊन पालकमंत्री यांनी 87 लाख रुपये पहिल्या टप्प्यातली निधी मंजूर केलेली आहे. त्या कामासाठी साधारण 2.5 कोटी रुपये लागणार असून पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले आता साधारण 50 लाख रुपये त्यांनी मंजूर करतो म्हणलेले आहेत. आज त्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. कोरोना असल्यामुळे प्रमुख पाहुण्याचे उपस्थित हा कार्यक्रम पार पडलेला आहे. ज्या उद्घाटन सोहळ्यावेळेस 18 पगड जातीतील छत्रपती शिवाजी महाराजांना मानधनांना एकत्र घेऊन भव्य दिव्य मोठा उद्घाटन सोहळा करण्यात येईल. सुशोभीकरणामुळे हा परिसर अतिशय देखणा, दिमागदार आणि विलोभनीय दिसेल असंही ते म्हणाले. या प्रसंगी सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, सुहास कदम, श्रीकांत डांगे, श्याम कदम आदींची उपस्थिती होती.